मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर खासदार संभाजीराजे यांचं सुरू असलेल्या उपोषणासंदर्भात सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय. पाहुयात ते नेमकं काय म्हणाले. ते यश येणार कसं मला सांगा, कसं येणार, कसं येऊ शकतं. तर शासनाची जर उदासीनता असेल आणि आजपर्यंत आपण जर पाहिलं तर मराठा समाजच काय, जे जे बाकीचे इतर समाज आहे कोणावरती अन्याय होता कामात कामा नाही, त्या मताचं मी आणि सर्वच आपण आहोत. वास्तविक दर 10 वर्षानंतर कायद्याप्रमाणे जनगणना ह्याचं आधार घेऊन नेमकी कुठल्या जातीची लोकसंख्येत किती वाढ झाली याचा विचार करायला पाहिजे होता, म्हणजे करायला पाहिजे. मागंसुद्धा आम्ही सांगितलं की श्वेतपत्रिका जाहीर करण्यात यावी, ती सुद्धा आजपर्यंत अनेकदा सांगून सुद्धा केली नाही. त्याचबरोबर सारथी ही संस्था आहे, मग अण्णासाहेब पाटलांचं जे महामंडळ त्यात आता किती पैसे आहेत ते तरी बघा. लोकांनी आज मुलांनी लोन काढलेत आणि आज त्यांची अवस्था अशी की बँका सगळ्या त्यांच्या बँकेने तगादा लावला. मराठा समाजातल्या जे काही जो त्या निकषाप्रमाणे म्हणजे जे आर्थिक खऱ्या अर्थाने आर्थिक दुर्बळ आहेत ती संख्या मोठी आहे त्यांनाच लागू होतोय. आम्ही कुठं म्हणतोय की जे सदन आहेत त्यांना करूच नका ना, देऊच नका. मग हे जसं मराठा समाजातल्या लोकांच्या बाबतीत लागू होतं ते इतर समाजात प्रत्येकाला लागू होतं ना. जे सदन आहेत त्यांना देऊ नका ना. जे जे त्या वेगवेगळ्या समाजातले जे मुलं आहेत आज ही मुलं ही उद्याचं ह्या देशाचं भविष्य काय आहे, त्यांचं जडणघडण आता नाही घडणार, आपण व्यवस्थित घडली नाही तर कधी घडणार. तुम्हाला माहिती आहे एकदा वेळ गेली मग किती जरी आपण जीवाचा आट्टापिट्टा केला तर ती वेळ परत येत नसते ना. मला तर आर्थिक निकषावर व्हावं असं म्हणजे आर्थिक निकषावरतीच झालं पाहिजे ना. आज मला सांगा काय करायचं, मला सांगा. आता आज बरेचसे लोक वेगवेगळ्या जाती जमातीतले तसंच मराठा समाजातले आज केवळ पैशाअभावी ज्यांचे आई वडील म्हणजे रोजगारावर जातात, त्यांना सकाळी जर काम मिळायला जातात तरच त्यांची चूल पेटते, अशा लोकांना त्यांच्यासाठी झालंच पाहिजे ना. मग जर हे असं जर आपण करू शकत नसलो तर लोकप्रतिनिधी म्हणून आपली म्हणजे लोक त्या हेतूनच आपल्याला निवडून देतात. आता मग मला सांगा ना, मग काय लोकप्रतिनिधींकडनं लोकांनी अपेक्षा करायची नाही, मग कुठल्याही पक्षातला असू दे, ह्याच्यात पक्ष हा विषयच येत नाही. लोकप्रतिनिधी म्हणजे लोकांची अपेक्षा असतात की ह्या लोक जे ज्यांना आपण निवडून देतो त्यांच्याकडनं आपली सोडून व्हावी, त्यांनी आपल्याला म्हणजे आपल्याकडं लक्ष द्यावं हे ते. म्हणूनच आपण ह्या म्हणजे जे काय लोकप्रतिनिधी आमदार असतील खासदार असतील ह्या सर्वांना त्यामुळेच निवडून देतात आणि दुसरं काय. मराठा दुसरा एक प्रश्न आहे तुमच्या बंधू.